आमच्या कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणेशाच्या वंदनाशिवाय होत नाही म्हणून सुलोचनाबाई म्हणाले की आज माझं भाषण न करता तुम्ही तुमचं भाषण न करता प्रथम मी गणेशाचं वंदन करते आणि मग आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. ग्रामीण महाराष्ट्राच्या जीवनामध्ये गेल्या 200 वर्षांमध्ये असामान्य लोकप्रियता मिळणारा गायन प्रकार म्हणजे लावणी आणि उत्तर पेशवाईमध्ये होनाजी बाळा, राम जोशी, प्रभाकर, सगनभाऊ या शाहिरांनी महाराष्ट्राचं मनोरंजन केलं आणि त्याच्यानंतर पठ्ठे बापूराव, लहरी हैदर, गदी माडगुळकर, कवी संजीव पी सावाराम, जगदीश खेबुडकर, राजा बडे यासारख्या कवींनी या लावणी गायनाची काव्याची परंपरा राखली आणि ती परंपरा आज सुलोचनाबाई सांभाळत आहेत. त्यांच्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये राधाबाई भुतगावकर, कौशल्या कोपरगावकर, बाई सुंदराबाई या गायिकांनी ही लावणी गायनाची परंपरा ठेवली होती आणि मला असं वाटतं की जसं हिंदी सिनेमामध्ये आमच्या हिंदी सिनेमाची एकमेव अशी सम्राज्ञी म्हणजे लता मंगेशकर तशी ही आमची लावण्य लतिका म्हणजे सुलोचनाबाई चव्हाण आज त्या आपल्यामध्ये आलेल्या आहेत. सुलोचनाबाई, तुमची महाराष्ट्राला फार माहिती करून द्यायची काही गरज असं मला वाटत नाही आणि मी असं पाहिलं की तुम्ही महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन असंख्य कार्यक्रम केलेले आहेत आणि अनेक लोकांना आपल्या धर्मार्थ खेळाने पुष्कळ पैसे मिळवून दिलेले आहेत आणि भारतामध्ये नागालँडपर्यंत आपण जाऊन आलेला आहात आणि आपले कार्यक्रम अतिशय लोकप्रिय ते मी पाहिलेले आहेत. आता तुम्ही जे आपले कार्यक्रम सादर करतात त्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये आधुनिक जे शाहीर आहेत माडगुळकर किंवा आमचे कवी संजीव, जगदीश केबुडकर, तर याप्रमाणे मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा बाहेर कार्यक्रम करतात तेव्हा जुन्या पठडीतले जे शाहीर होते, शाहीर सगनभाऊ, पठ्ठे बापूराव यांची गाणी, यांची लावणी तुम्ही कधी म्हणता का? आज तुमच्या तोंडून त्याच्या काही झलक अशा मला ऐकायला मिळाल्या, विशेषतः तुमचं पठ्ठे बापूरावांचं दीनदयाळ हा फटका मी ऐकला आहे, तर जुन्या लावण्यांची थोडी गंमत आज ह्या नव्या रसिकांना, जर नव्या पिढीच्या लोकांना ऐकायला मिळाली तर जुनं आमचं सोनं कसं खरं सोनं होतं ही लोकांना आज कळेल. तर मग तुम्ही पठ्ठे बापूरावांचा फटका आहे का? अरे दीन दयाळा तू भगवंता, गुण तुझे दिसते भोळे, हा दीन
दयाळा तू भगवंता गुण तुझे दिसते भोळे अन जे का तुझा भक्तीस लागले तेवढ्यांचे केले सोवा टोळे जे का तुझा भक्तीस लागले तेवढ्यांचे केले सोवा टोळे जुन्या जमान्यामध्ये शाहीर परशुराम आहे त्याच्याही लावण्या तुम्ही म्हटले आहेत त्याची एखादी झलक जर ऐकताली तर पहा बोले कावळा लवतो डोळा बोले कावळा लवतो डोळा पुरपुरते बाही गेले प्रवासा घरी कधी येतील आमुसे शिपाई हुनाजी वाळा किंवा सगन भाऊ यांच्याही लावण्या तुम्ही केव्हा म्हटलेल्या आहेत म्हटलं सगन भाऊची तुम्ही एक तुमच्या गायनाची ध्वनिमुद्रिकाही झालेली पण तुम्हाला आज दुसरी एखादी म्हणायला सांगतो मी सगन भाऊची लावणीची एखादी झलक अशी किरपिरत वाढल किर्त जनात होय नहासी अशी किरपिरत वाढल किर्त जनात होय नहासी सख्यार आपुली पत आपुल्या पाशी आपुली पत आपुल्या पाशी आपुली पत लोकांच्या समुदायासमोर ही लावणी किंवा ही तुमच्या गायनाचे कार्यक्रम कसे रंगत असतील याची आता मी माझ्या मनाची कल्पना करतोय आपण सण धरून चालू की सगळे ही 100 माणसं असून 5000 माणसं आपल्यासमोर बसलेली आहेत आणि आता अलीकडच्या काळामध्ये रवींद्र भटांचं एक फार चांगलं लावणी तुम्ही म्हणता सटी सामासी कुमुद भटांनी त्याला संगीत दिलेलं आहे आणि ती तुमची एक हातखंड अशी लावणी आहे मला वाटतं ती आज आपण आम्हाला म्हणून दाखवावी भरवसा उद्याचा नका सांगू भरवसा उद्या
अहो उद्याचा बाय बाय उद्याचा नका करू भरवसा उद्याचा नका करू भरवसा उद्याचा नका करू भरवसा उद्याचा नका करू भरवसा किती सख्या कुणाच्या खुशी मध्ये दंगल्या किती सख्या कुणाच्या खुशी मध्ये दंगल्या मी रुंद पलंगी स्वप्नातच आपुल्या मी रुंद पलंगी स्वप्नातच आपुल्या घेऊन उभी मी विडा रंगवा मुखी अहो उद्याचा बाय बाय उद्याचा नका करू भरवसा उद्याचा नका करू भरवसा उद्याचा नका करू भरवसा उद्याचा नका करू भरवसा सुलोचनाबाई लावणी वाङ्मयामध्ये विडान अनेक वेळा रंगलेला आहे आणि महाराष्ट्राचे आणखी एक थोर लावणीकार राजा बडे यांची लावणी याच विषयावरची आहे कळीदार कपुरी पान आणि ती मी अशा ठसक्याच म्हणता की तो ठसका आज आम्हाला दिसू दे अस्सल मराठ मूळ
कविवर्य राजा भडे यांच्या या बहारदार लावणीचं संगीत दिलं होतं श्रीनिवास खळे यांनी. 40 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये जय मल्हार आणि राम जोशी या चित्रपटामधून महाराष्ट्राला आणखी एक मोठा लावणीकार गवसला आणि तो म्हणजे ग. दि. माडगूळकर. माडगूळच्या समोर सरस्वती हात जोडून उभी होती आणि त्याचा प्रत्यय त्यांनी आपल्या प्रत्येक जे अक्षर ते लिहिलं त्यात आपल्याला आलेलं आहे. त्यांच्या ह्या लावण्यामध्ये आज 2 लावण्या आपल्यासमोर सादर करणार आहेत आणि त्यांचं संगीत दिलं वसंत पवार यांनी. माडगूळांच्या लावण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य होतं की महाराष्ट्राच्या भावभावना, ग्रामीण महाराष्ट्राच्या भावभावना त्यांच्या लावण्यात चित्रित झालेल्या आहेत. आणि त्यांची ही पहिली लावणी आहे, पदरावरती मोर नाचरा हवा. मला वाटतं ही त्यांची एक हातखंडा लावणी आहे. माडगूळकरांचे शब्द, वसंत पवारांचं संगीत आणि सुलोचनाबाईंचा बहारदार सुरेल आवाज. मोर नाच रहा हवा पदरावरती जर तारेचा मोर नाच रहा हवा आई मला नेसव शालू नवा आई मला नेसव शालू नवा मला नेसव शालू नवा आई मला ने
कविवर्य माडगुळकर हे एक मोठे खट्याळ आणि खोडकर लावणीकार होते आणि त्यांच्या खट्याळ लावणीपैकी एक चांगली लावणी आता त्या म्हणणार आहेत फड सांभाळ ग मला वाटतं फड सांभाळ गुळ्या लागा हां तुम्ही आता ती त्यांच्याच टसक्यात तुमच्या नेहमीच्या लागल बोला
मला पदरस सांगत नाही, काल ऐकू आली कोल्हे कुळी, साऱ्या राती राहील कोण जाग, नको बोलण्याचा धरू सुराग, बघ चिखलात दिसतात माग, बघ चिखलात दिसतात माग, वा सुलोचनाबाई, तुम्ही आज बाहेर केलीत आणि एकदा वेगळ्या वातावरणात आम्हाला घेऊन गेलात. हा कार्यक्रम कधी संपूर्ण असं मला वाटत होतं, पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेळेचं मर्यादा आहेच. आज या ठिकाणी विठ्ठल शिंदे आलेत, त्यांनी त्यांच्या असंख्य गीतांना चाली दिलेल्या आहेत. त्यांच्या स्वतःच अलीकडचे अतिशय लोकप्रिय गीत आहे, त्याचा एक ते मुखडा वाजून दाखवतील आणि नंतर शेवटी कवी रमेश जंगम यांचं एक लावणी ती गाऊन दाखवणार आहेत. त्याचा संगती घेऊन मुरळीला ही त्यांची अतिशय गाजलेली लावणी आहे. त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. जय मल्हार